इधर, हैं? मैडम जाओ, हमारा टिकट फिक्स है। अरे राजा हमसे तीन चार दिवस तो क्या दिवस ले कि मागड़ के नर नहीं बोले कि लेवल में ना इधर नहीं से उठा टिकट नहीं है। बोलो, फिर सगड़ा ध्यानाचा असू द्या आणि आपला तगडा उमेदवार भेटलाय रगीलाय तसा काय ढिला नको तुतारीचे चिन्ह शिक्का मारून भरघोस मतदार निवडून द्या एवढीच विनंती करतो। धन्यवाद। सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे या सभेचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, ॲडव्होकेट उदयदादा सर, सन्मान्य सर्व व्यासपीठ राजाभाऊ शेलार आणि सन्मान्य व्यासपीठ आदरणीय विलासरावजी काका यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। आज एक मे महाराष्ट्र दिन, कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी आजच महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली आणि 1962 ला आपलं राज्य महाराष्ट्र म्हणून निर्माण झालं। गेले 8-10 दिवस आपण पाहतोय की कशा पद्धतीनं सातारा जिल्ह्यात 8-10 मंत्री, परवा पंतप्रधान आले, उदयनराजांनी विचार केला की कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांना भारतरत्न का दिलं नाही, तुम्ही 10 वर्ष खासदार होता, आताही राज्यसभेवर खासदार आहे, तुम्ही त्यावेळेला काय मागणी केली नाही? आणि काल मोदी साहेब इथं आले होते, तुम्ही त्यांच्याकडे का मागणी केली नाही? कारण मोदी साहेबांनी त्याला कराड आणि सातारचाच फरक काढला। सतारा 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 आणि उदयनराजांना मत द्या हे मोदींनी सांगितलं। बारकाईने बघा, जरा लवकर आलं, नदीकडे उतरलं, बघितलं इधर क्या चिकन है, कमल का फूल किधर है, ते गवारीचे दोन आपली पाटील गेले, इथं दांडक येतं उसा दे का, तो म्हणला दांडक क्या आहे, गन्ना। अरे यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारात कृष्णाबाई वाहत होती, आनंदराव चव्हाण, पी डी पाटील साहेब, विलास काका, यशवंतराव मोहिते भाऊ यांचा विचार पक्का। कधी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सातारा लोकसभा मतदारसंघ कधी जातीवाद्यांच्या ताब्यात गेला नाही। इतिहास आहे, तुम्ही फडणवीस आणला, दादाला आणला, ह्याला आणला, त्याला आणला, तरी काय लागेना, कमळाबाई काय म्हणत नाही। काल पुन्हा सगळी हुकलीन मोठ्याला आणला, आता ही बघितल्यावर तरी होणार नाही। आणि लोकसभेचा समन्वय कोण? पटेल उमेदवार कोण सांगा की तेवढं तरी सांगा। त्यांनी सांगितलं, मी दादा महिन्यापूर्वी बघितले, पेपर वाचता वाचता बापल्या काय होती याळगावला का इकडे कुठं तरी आली, म्हणले वाकुड्याचं पाणी मी सोडलं। अरे का वाकुड कुठं माहित आहे, जमीन बोगद्यात आलं, पालिकावरून आलं। अरे अण्णाला खाऊच्या विलास का होता, तुमचं काय काम आहे, काय आपलं लवडच्या आईला वनातली खपवायची। शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक, मानसीराव नाईक यांना काकाने जेवण देऊ हॅलो 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 करून पट्टी पाडली, तुला काय माहिती। आणि आता उन्हाळ्याकडे येताना किती रस्ता खडबड आहे, काय खड्डे आहेत,
आजचा पेपर वाचला बाबा, बावनकुळे आले होते विंगाला, अतून बसल्या ना आमदार काय असा प्रचाराला आया कुणाच्या, सुपारी कोणाची राहत असेल तिथे कृष्णाच्या टेबल म्हणजे अलीकडे रेस्ट हाऊस होत बटर खाना आव जाओ. त्यांचं कसं आहे, 1 एप्रिल म्हणजे मार्च कॅलेंडर उघडलं की 300 कोटी आले, ऍडमिशन सुरू झाली. आता तुमचं म्हणजे बावनकुळेबद्दल सांगून थांबतो. आता म्हणजे इथं पंडित जवाहरलाल पंतप्रधान आले होते, कोयना धरणाचं उद्घाटन करायला आले होते, सायन्स कॉलेजचं उद्घाटन करायला आले होते, इंदिराजी आल्या होत्या इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन केलं आणि सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचं उद्घाटन केलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचं प्रतापगडावर शिवरायांचं अनावरण केलं, शिवरायांच्या पुतळ्याचं. पंतप्रधान तुम्ही 2 वेळा आला, मुलाबाळाचा धनी. गेल्या वेळा सातारला नारळ पडलं, आता कराडला 100% पडणार. म्हणून येत्या 7 तारखेला जे आपलं निवडणूक आहे त्यावेळा शिंग आपले पुजारी बंधू गुरु भंडबे आंधाव येते का होला अवघड झाले असं काय बोला गेलं की गुरु बंधू शिंग वाजवतात तस त्या चित्रावर बटन दाबून आपण शशिकांत शिंदेला ज्या मार्गाने आदरणीय यशवंतराव मोहिते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा श्रीनिवास पाटील आदरणीय काकी आणि यशवंतरावजी चव्हाण ज्या मार्गाने दिल्लीला गेले त्या मार्गाने आदरणीय या पवित्र भूमीतून शशिकांत शिंदेना भरघोस पताने निवडून द्या एवढी नम्र विनंती करतो. थांबतो, जय जय. धन्यवाद आप्पा. आज या ठिकाणी मुंडळा गावामध्ये ही जी लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं जी सभा पार पडतीये त्या सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार पृथ्वीराज बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले अजितप्पा राजेंद्र शेलार, व्यासपीठावरील सर्व या विचार मंचावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले या पंचकृषीतील येळगाव उंडाळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिक ग्रामस्थ तरुणी मित्र बंधू आणि भगिनींना पत्रकार मित्र माझ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी वापर केलेला. हे सरकार आपल्याला का बदलायचं आहे किंवा ही निवडणूक कोणत्या परिस्थितीमध्ये आपण लढतोय, आपल्याला या निवडणुकीमध्ये कोणत्या विचारसरणीचा आपल्याला पाठराखण करायचे, या सर्व विचारावरती आपण या ठिकाणी प्रत्येक वक्त्यांनी आपापली मतं मांडलेली. पण मित्रो, मी जाता जाता फक्त एक 2 गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या उंडाळे गावच्या भूमीतून एक स्वातंत्र्याची विचारसरणी सातत्यानं जोपासण्याचं या गावानं काम केलेलं आहे किंवा या विभागानं ते काम केलेलं आहे. आदरणीय काकांनी तीच विचारसरणी की ज्या विचारसरणीनं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ज्या विचारसरणीनं महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये ती एकाच विचाराची पाठराखण सातत्याने केली आणि तोच विचार काकांनी सातत्याने पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक विकास कामं त्यांनी केली. 35 वर्ष या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी अनेक विकासाची कामं केली. देशातला पहिला नदी जोड प्रकल्प काकांनी या ठिकाणी राबवला. सहकारी संस्थांमध्ये विविध लोकांना
की ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही अशा लोकांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम केलं, आणि हे सर्व करत असताना त्यांचा संघर्ष कोणाचा होता तर तो प्रतिगामी प्रस्थापित लोकांबरोबर चालला होता. आणि आज तीच माणसं या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या समोर वेगळ्या मार्गाने तुमच्या समोर आलेली आहे. आणि आज देशामध्ये जर का बारकाईने पाहिलं तर इंडिया आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधी असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, सर्व मान्यवर मंडळी आहे, यांनी या देशाला एक विचारसरणी जपण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आज या अखंडपणे ते काम करतात. हा एक विचारांचा संघर्ष आहे. इथं सत्ता कुणाला मिळावी याच्यासाठी हा प्रयत्न नाहीये. हा प्रयत्न चाललाय सर्वसामान्य माणसांचे अधिकार शाबित राहावेत, लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी हा चाललेला खटाटोप. कारण आज जर का तुम्ही बारकाईने देशामध्ये बघितलं तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा या देशामध्ये केंद्रीकरणाचा प्रयत्न चाललाय, राजकीय सुद्धा केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे. ज्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या मित्र पक्षांचे हक्क अबाधित ठेवावे लागतात त्या लोकांकडून आज विरोधी माणसं त्यांचे हक्क मारण्याचं काम करत आहे. ही गोष्ट कशाची आहे तर या देशाची जी वाटचाल चालली आहे ती आत्मकेंद्रितपणानं हुकुमशाही राजवट आणण्याकडे या देशाची वाटचाल चाललेली खेदांना या ठिकाणी सांगावं लागतं. म्हणून आपला संघर्ष हाच आहे. कारण आपल्याला 47 साली स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिली, ज्यांनी त्याग दिला, ती माणसं पुन्हा आपल्या मध्ये निर्माण होतील अशी आज अवस्था नाहीये. कारण प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबापुरताचा मर्यादित होऊ लागलेला आहे, विचारसरणी संकुचित होत चालली आहे. आणि लोकशाही वाचवायची असेल तर आपलं विजन हे विस्तृत असणं ही काळाची गरज आहे. कारण विजन जर का विस्तृत नसेल तर भविष्यामध्ये येणाऱ्या तरुणांचे जे काही प्रश्न आहेत, जे काही भवितव्य आहे, ते अत्यंत अंधकारमय असणार आहे. म्हणून या देशाला जर का आता स्वतःच्या पायावरती हा देश महासत्ता बनू पाहतोय, पण तो केंद्रीकरणानं महासत्ता कधीच बनणार नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण, आर्थिककरणाचं उदारीकरण या माध्यमातूनच हा देश महासत्ता बनू शकतो. पण एका व्यक्तीच्या माध्यमातून हा देश कधीही महासत्ता होणार नाहीये ही काळ्या दगडावरची वेग. म्हणून मी तुम्हाला सर्वांना फिरून एकदा विनंती करणार आहे, उद्याच्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदान पुरोगामी विचारसरणीच्या पाठीमागे उभं करणं आपलं काम आहे. कारण या मातीतून याच विचारसरणीचा प्रसार झालेला आहे आणि ती कास आता आपल्याला सोडता येणार. म्हणून तुतारी घेतलेला, तुतारी फुंकणारा जो माणूस आहे त्या माणसाच्या चिन्हासमोर आपल्याला मतदान करायचं आहे आणि ते मतदान अत्यंत जाणीवपूर्वक आपण करायचं आहे. आणि ते करत असताना कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा वेळ आहे. सकाळी लवकर पहिल्यांदा आपली हक्काची घरातली मतं आपण सर्वांनी 7 वाजता उरकून घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहे, मताचा टक्का घसरत चाललाय आणि मताचा टक्का घसरणं हे लोकशाहीला शोभनीय नाही, लोकशाहीची ही धोक्याची घंटा आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपला मताचा अधिकार बजावला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही मतदान कराल त्यावेळी तुमच्या समोर एक VVPAT असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कुणाला मत केलंय ते तुम्हाला 6 सेकंदासाठी त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि ते बघून मगच खात्री होऊ झाल्यानंतरच ते ज्यावेळी बॉक्समध्ये डिपॉझिट होईल म्हणजे खालच्या कप्प्यात ज्यावेळी पडेल त्यावेळीच तुम्ही बूथ सोडायचा आहे. या काळजी घ्या आणि 7 तारखेला बंदोबस्त मतदान आपण आपल्या उमेदवारांना निवडून घ्याल.
अभिनेत्री का अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले युवा नेते सुरेशजी पाटील दादा, कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले महेंद्र शेलार आज या ठिकाणी उपस्थित, आपल्याला संबोधन केलेले आमचे मित्र मंचकवी सर्व मान्यवर, शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांचा प्रचार करायला आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. 25 मिनिटाचा अवधी आहे. खासदार साहेब पण आहेत, शशिकांत बोलणार आहेत, तिथे फार वेळ घेणार नाही. मी आपल्याला फक्त एकच विनंती करायला आलेलो आहे, या कराड सातारा लोकसभा मतदारसंघानं आत्तापर्यंत कधीही जातीवादी विचाराच्या प्रवृत्तीला इथं थारा दिलेला नाही. कारण होत की 2014 ते 2019 कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना फोडलं. साम दाम दंड भेद, कुणाला पद, कुणाला पैसे, कुणाला शिक्षा, कुणाला दहशत आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये तुझ्या कारखान्याचा लिलाव करतो, तू कर्ज उद्या फेड नंतर बघ, नाहीतर आमच्याकडे ये, पक्षांतर करून घेतलं. अनेक मोठे मोठे दिग्गज नेते त्यांनी फोडले. निवडणुका झाल्या, शिवसेना पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला राष्ट्रवादी, तिसऱ्या नंबरला काँग्रेस. आम्ही निर्णय घेतला की आता पुन्हा जर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जर राज्यात आलं तर मग फुले शाह आंबेडकरांच्या विचाराची काही धडगत नाही. तो विचार त्या शिल्लक राहणार नाही. म्हणून अत्यंत काळजीपूर्वक चर्चा केली. अल्पसंख्याक कामगार होते, त्यांना विचारलं की आपण पहिल्यांदा शिवसेनेबरोबर जातोय, काय करायचं. त्याने आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की नाही, भाजपचं सरकार येऊ देऊ नका, काय करायचं ते करा, कोणाबरोबर द्या, शिवसेनेला काही आमची काही हरकत नाही. पण तुम्ही सरकार स्थापन केलं नाही, भाजपचं सरकार येऊ दिलं तर आम्ही तुम्हाला दोषी ठरवू. दिल्लीला आम्ही गेलो होतो, तर शेट्टीच्या बरोबर चर्चा केली. त्यांना पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं की कसं काय ती पक्षाचं सरकार होणार. पण शेवटी त्यांनी सर्वांची चर्चा केली, त्यांच्या लक्षात आलं की ते भाजपचं सरकार थांबवलं पाहिजे. 2019 महाविकास आघाडीचं सरकार केलं, चांगलं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चाललं होतं. एकदम कोविड आला, कोविडमध्ये मग आम्हाला विकास कामासाठी थांबून कोविडचा मुकाबला करावा लागला. सरकारने अत्यंत धाडसानं कोविडचा मुकाबला केला. पण तेवढ्यातच काही पोटनिवडणुका झाल्या आणि तीन पक्षांची एकत्रित ताकद काय असते हे महाराष्ट्राने पाहिलं. कोल्हापूरची पोटनिवडणूक, अंधेरीची पोटनिवडणूक, कसब्याची पोटणूक कधी जिंकलो होतो आम्ही कसबा. स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक मतदारसंघ, ग्रॅज्युएट मतदारसंघ कधी जिंकलो नव्हतो आम्ही, तेही जिंकलो. आणि मग दिल्लीहून मेसेज आला, दिल्लीहून संदेश आला की हे काही चालू देऊ नका फार दिवस. मध्यंतरी मग आम्ही विधानसभेचे अध्यक्ष पद बदलायचा निर्णय घेतला. नाना पटोले राजीनामा दिला. तो राजीनामा दिल्याबरोबर सगळे पग फोर्सेस जे होते, मग राज्यपाल असतील, त्यामध्ये केंद्र सरकार, सगळ्यांनी करून पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक काही होऊ गेली नाही. नंतर यांचं कार्यस्थान होऊन झालं. पहिल्यांदा शिवसेनेला फोडलं, बहुमत मिळवलं, एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं, त्यांना समाधान झालं नाही. पण अजूनही महाविकास आघाडी ताकदवर आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं, शरद पवारांनी जो पक्ष निर्माण केला होता त्या पक्षाच्या आमदारांना पळवलं, 2/3 आमदारांना पळवलं आणि सरकार, शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजित पवार सरकार झालेलं आहे. तर मित्रांनो, आज या आमदारांनी जरी गद्दारी केली असली, 2/3 आमदार शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोडून गेले, तर त्यांना असं वाटतंय की ज्या मतदारांनी त्या आमदारांना निवडून दिलं होतं ते मतदार देखील तुमच्या मागं मेंढरासारखे येथील बिलकुल येणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी लोकांचा देश आहे, राज्य आहे.
मराठ्यांच्या इतिहासामध्ये एखाद्या फितुरीमुळे काय काय घोट अन्यथा उडाल होतं आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. आता तर 40-40 आमदारांनी गद्दारी केलेली आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या गद्दारांना महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल. पण या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण असेल तर एकटे नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ते खाली ग्रामपंचायत लेवलला झालेलं नाही. तुम्ही गुजरातच्या सरकारची सगळी त्या ठिकाणी आसामचं सरकार बीजेपी सरकार मदत करतं, गोव्याचं सरकार मदत करतं, राजाश्रय मिळतो. त्यामुळे हा जो सगळा महाराष्ट्रातला प्रकार घडलेला आहे, राष्ट्रवादीची फूट असेल किंवा शिवसेनेची फूट असेल, त्याला स्वतः नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता, त्याच्या संमतीने झालेला आहे, त्याच्या मान्यतेने झालेला आहे. आणि जो माणूस खाऊंगा न खाणे दुर्गा म्हणतो तो इतका मोठा नैतिक भ्रष्टाचार करतो हे या महाराष्ट्रीय जनता कधी सहन करते. नैतिक भ्रष्टाचार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आर्थिक भ्रष्टाचार. निवडणूक रोख्यातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला, जगाच्या पाठीवर इतका मोठा स्कॅम नसेल. काय झालं, निवडणूक रोख्याच्या रूपाने डोनेशन घ्यायचं, मोठ्या मोठ्या बिल्डरची कंपन्यांच्या कडून डोनेशन घ्यायचं, लगेच 8 दिवसात त्याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं. काही लोकांच्या धाडी टाकायच्या, 8 दिवसामध्ये त्यांच्याकडून डोनेशन घ्यायचं, धाडी बंद करून टाकायचं. चंदा लो धंदा लो हे इतका उघड प्रकार झालेला आहे की सुप्रीम कोर्टाला सगळं प्रकरण निवडणूक रोख्याचं रद्द करावं लागलं. सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण सगळं रद्द केलं आणि सगळी माहिती बाहेर आलेली. आता आपल्याला माहिती आहे की कुठल्या कंपनीनं कुठल्या राजकीय पक्षाला किती पैसे कधी गेले सगळं बाहेर आलेलं आणि त्यामुळे सगळं तरारशिक हे भ्रष्टाचाराचं सगळं पुढं आलेलं आहे. भ्रष्टाचार हा या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा. त्याच्यापेक्षा आणखी महत्वाचे मुद्दे आहेत युवकांची बेरोजगारी. अनेक युवक इथं बसलेले आहेत. आज गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे, शाळा कॉलेजेस निघालेली आहेत. लोकांनी शेतकऱ्यांनी अक्षरशः आपले जमिनी विकून आईनं दागिने घाण ठेवून पोरांना शिकवले. पण पोरगा इंजिनियर झाला, MBA झाला, पण आता नोकरी नाही आणि नोकरीच्या शोधात बेरोजगारीचा होरपळून निघालेली आहे युवा पिढी. ती युवा पिढी मोदी सरकारला जाब विचारते. शेतकऱ्याच्यावर तर अक्षरशः सुडू घालवला. मोदींनी 3 कृषी कायदे केले, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, कृषी कायदे परत घ्यायला लागले, मोदींचा अपमान झाला. त्या अपमानाचा बदला मोदी घेत आहेत. शेतीमालाच्या किमती जरा वाढायला लागल्या की लगेच निर्यात बंदी. कांदा 40 रुपये किलो जात होता, निर्यात बंदी केला 6 रुपये वाला. साखरेची निर्यात बंदी, तांदळाची निर्यात बंदी, गव्हाची निर्यात बंदी. शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ नयेत असा प्रयत्न नरेंद्र मोदी चालला. ते शेतकरी आहे नरेंद्र मोदी सरकारला पाडला. आज महागाईचा डोंब उघडलेला, कंबर तोड महागाई. त्यामुळे इथं बसलेले युवक असतील, इथं बसलेले शेतकरी असतील, इथं बसलेले कुटुंब प्रमुख असतील, ज्यांना घर चालवायचंय, त्यांना माहिती आहे की मोदी सरकारनं डिझेल पेट्रोलच्या किमती वाढवल्या, सगळ्या किमती वाढवल्या, खताच्या किमती वाढवल्या, पण शेतीमालाच्या किमती काही वाढवलेल्या नाही. शेतकरी असतील, कुटुंब प्रमुख असतील, युवक असतील, सगळे या भ्रष्टाचारी सरकारला घरी पाठवण्याच्या तयारीत आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक भीती निर्माण झालेली आहे की ज्या प्रकारे नरेंद्र मोदी हुकुमशाही प्रवृत्तीनं पुढे चाललेली आहे, त्या देशातली राज्यघटना अस्तित्वात राहील का नाही याची शंका निर्माण झालेली आहे. म्हणून या देशाचं संविधान वाचवायला, राज्यघटना वाचवण्याकरता सगळ्या कटिबद्ध झालेल्या. आठवा स्वातंत्र्यापूर्वी आपल्या समाजाची काय परिस्थिती, बहुजन समाजाची काय परिस्थिती होती. शिक्षण नव्हतं, कारखाने नव्हते, कॉलेज नव्हते, सहकारी चळवळ नव्हती, साखर कारखाने नव्हते, उसाला पाणी नव्हतं. पण स्वातंत्र्यानंतर आपण एक अमूलाग्र क्रांती केली. त्या ठिकाणी मला आठवण येते स्वर्गीय विलासरावजी पाटील उंडाळकर यांची. त्यांनी या भागाला पाणी आणलं, त्यांनी या भागाला सुफलाम सुजलाम सुफलाम करायचं प्रयत्न केला. माथाडी कामगार म्हणून काम केल्याशिवाय इथे भागत नव्हतं, पण आज स्वाभिमानानं जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. आज या साताऱ्याच्या प्रचंड महत्वाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि महाविकास आघाडीनं, इंडिया आघाडीनं शशिकांत शिंदे यांच्यासारख्या माथाडी कामगाराचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, तुमच्यासारखा डोंगरी भागातला मुलगा, जावली तालुक्यातला, त्यानं विधानसभेत काम केलेलं आहे, विधान परिषदमध्ये काम केलं, माझ्या मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, जवळून पाहिलेलं आहे. तुम्हाला भेटायचं झालं तर 4-4 चपरासे 4-4 दरवाजे ओढण्याची गरज नाही.
दारात जाऊन तुम्ही दोन चार चार दिवस थांबायची गरज नाही. तुम्ही फोन केला की तुमचा फोन घे, तुम्ही हाक मानली की वाक्याला उभू देणारा माणूस आहे मला माहिती आहे. म्हणून आज तुम्ही प्रतिस्पर्धी जो विरोधी उमेदवार आहे त्याला तीनदा निवडून दिलं आणि तुम्ही बघितलं कितींदा आपल्या भागात दौरे झाले, कितींदा लोकांना सुखदुःखामध्ये कधी कोण आले का. चूक झाली. पवारसाहेबांनी स्वतः सातारच्या सभेत मान्य केले की राष्ट्रवादी काँग्रेसनं या उमेदवाराला तिकीट तीनदा दिलं, आमची चूक झाली, ती चूक दुरुस्त करा. लोकांनी चूक दुरुस्त केली जेव्हा पक्ष बदलला भारतीय जनता पक्षामध्ये केल्याबरोबर आमच्या दोन पक्षाच्या आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा त्यानं 90,000 पाठला. आता तर तीन पक्षाची आघाडी भारतीय किती व्हायला पाहिजे. म्हणून मला हुंडाळकरांना विनंती करायची, दादांनी आत्ता विनंती केली, आता माझ्यानंतर उमेदवार बोलतील, या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करून मताची टक्केवारी वाढवा आणि त्या मताच्या टक्केवारीमध्ये जास्तीत जास्त मतं महाविकास आघाडीला द्या. मोदी सरकार घालवा, शशिकांत शिंदेला निवडून द्या ही विनंती करायला मी आलेलो आहे आणि ती आपण विनंती मान्य कराल. या मतदारसंघाने कधीही जाती व्यक्ती विचाराला थारा दिलेला आहे. अजून एक अनेक वर्ष काकांच्यावर प्रेम केलं, मला तुम्ही अनेक वर्ष 91 यशवंतराव मोहित्यांना दिली, पण जातीवादी विचारला आपण कधी इथे येऊन दिले नाही. काही लोक पदाकरता पैशाकरता जातीवादी विचाराच्या मागे गेलेली आहेत, पण त्यांना धडा शिकायची वेळ आहे. कृपा करून काकांची स्मृती जागृत ठेवा आणि त्यांची स्मृती लक्षात घेऊन मतदान करा. ठिकाणी त्यांची कुण आहे, 3 नंबरचं कुण आहे, बटन दाबा आणि शशिकांत शिंदेने विजय करायला विनंती करतो. दाबतो जयंजय करा. धन्यवाद बाबा. यानंतर विलास काका यांना वंदन आणि अभिवादन करून माथाडीचा दैवत अण्णासाहेब पाटील शिवराव पाटील यांना वंदन करतो. बसले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते ऋतुराज चव्हाण साहेब म्हणजे व्यासपीठा उपसर्ग सर्व मान्यवर सगळे नेते पक्ष गेले तरी आमचं व्यासपीठ फुलं याचा आम्हाला आनंद आहे. आणि समोर असलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेला जनसागर बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हटलं तर परत मला उंडाळ्याच्या सभेला येण्याचा योग आला. आजची सभा ही निष्ठावंताची आहे. विलास काकांचा फोटो बघितला मी, अगदी देवाशपथ खरं सांगतो, ज्यावेळेला मी सभागृहात असायचो त्या विलास काका मला भाजप आणि शिवसेनेच्या विरुद्ध काही मुद्दे असते की मला बोलायचे तू बोल. त्यांचा विचार हा भाजपच्या विरोधात कायम असायचा आणि ते नेहमी मला सांगायचे कायम तसाच पद्धतीचा भूमिका घेणारे विलास काका आज जर असते तर काय केला असतं याचा विचार माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या समोर येतो. आमचा वेळ जायचा आणि मला ते नेहमी म्हणायचं हा शार्प शूटर आहे. काका गेले आता महाविकास आघाडीने हा शार्प शूटर आता यांच्या विरोधात दिल्लीला पाठवण्याचा विचार केलेला आहे. फार मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. तुम्हाला बघितल्यानंतर मला विश्वास आणि आत्मविश्वास वाटतोय. मगाशी उल्लेख केला म्हणजे बरेच माथाडी कामगार येतात. मी ओळख माझ्या माथाडी कामगारांचा मुलगा म्हणून झाली. मला घडवलं माथाडी कामगारांनी, मला घडवलं शिवराव पाटणांनी, अण्णासाहेब पाटणांनी. आताचे पाटील काय करतात मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण आम्ही तत्वनिष्ठ राहिलो का. त्यावेळेला आम्ही जो जाऊ शकलो असतो बाबा, पण त्यावेळेला पवारसाहेबांनी, चव्हाण साहेबांनी, विलासराव उंडाळकर साहेबांनी आपले माथाडी महाराष्ट्राच्या कानात प्रथम आलेला माथाडी हा आमचा आहे, हा मुंबईमध्ये लागलेला आहे, त्याला आधार दिला, छत्र दिला, ती जाणीव ठेवून सत्ता गेली तरी आमचा माथाडी आणि मी कायम पवारसाहेबांच्या पाठीमागे राहिले ही आमची नेत्यांची ओळख आहे. आणि म्हणून या ओळखीच्या आधारावर एवढंच सांगेल, त्या नेत्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं असेल तर पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र जिवंत राहायला पाहिजे. या नेत्याचे स्वप्न मला जर पूर्ण करायचं असेल तर चव्हाण साहेबांचा असलेला सातारा जिल्हा अबाधित ठेवला पाहिजे आणि ते करण्यासाठी बाबा आहेत श्रीनिवास पाटील साहेब आणि विशेषतः मला नवीन सहकारी मिळालेला आहे तो उदयसिंह पाटील उंडाळकर.
बाबा सरकार आपलं येणार आहे, केंद्रात पण येणार आणि राज्यात पण येणार, तुम्ही तिथं असणार आहात. फक्त तुमची आणि माझी शिफारस, मी खासदार असणार आहे. आणि तेव्हा महाविकास आघाडी भरपूर ठेवायची, तुमची माझी शिफारस उदयसिंह मंडळकरांसाठी मजबूत असली आणि मत मागण्यासाठी बोलत नाही, हृदयापासून बोलतो. काका गेल्यानंतर ताकद कशी ठेवावी त्यांना पण बऱ्याच वेळा पडायचा प्रयत्न होतो. माणूस ठाम आहे, ते गरज आहे, मी तेच सांगतो. आणि त्यांच्या पाठीमागे बाप आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमाची ताकद मागे ठेवा. नेता ताकदीशी ओळखला जात नसतो. माऊलांनी जेवढी शक्ती असेल तर त्याची कदर सर्व पक्ष घेत असतात. आता हल्ली ते भाजपने काय करतात, कदर नसलेले पक्ष घेतात आणि कदर नसलेले नेते घेतात. आणि आहेत ती लोक एवढी निष्ठावंत आहेत. उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणता, त्यांना वाटतं 6 महिन्यात सगळे विसरून जातील, उद्धव ठाकरे विसरतील. सगळे गेले पण उद्धव ठाकरे एवढे जोमाने उभे राहिले की सामान्य शिवसैनिक त्यांच्या पाठीमध्ये उभे राहिले. 84 वर्षाचा युद्ध आमचा शरद पवार, सगळे पळून गेले. आमच्यासारखे ठराविक हे शैला मामा आमच्यासारखे राहिले, पण जनता मागे राहिले आणि ते ताकदीने उभे राहिले. आणि काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी देशभरात घडतायत, टीका सहन करतायत, शहजादे म्हणला तरी सहन करतायत, पप्पू म्हणला तरी सहन करतायत. एक दिवस असा आहे हा पप्पू ह्यांना भारी पडेल अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये. आणि म्हणून आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने मी आपल्याला नम्र विनंती करेन, इतिहास घडवायचा असतो तो स्वाभिमानातून घडवायचा असतो. काही लोकांना सत्तेची मस्ती फार आलेली आहे, काही लोकांना गर्व फार झालेला आहे, काही लोकांना अहमपणा एवढा झाला की ते सांगतात की हे तो ट्रेलर आहे. चुकीचं आहे, चित्र सांगितलं जातं की आम्ही काय केलं. देशाला महासत्ता नेतोय, आणि तुम्ही महासत्ता देशाला बनवताय, जगाची महासत्ता बनवताय, अर्थव्यवस्था डबगायला आहे, पैसे आमचेच काढायचे आणि तिजोरी भरायचे सांगते, त्या अर्थव्यवस्था कोणी मत होता. या खात्याचे असलेल्या अर्थमंत्र्यांचे ज्याला मालक पती म्हणताय की देशाची लोकशाही धोक्यात आहे, या देशाचे सरन्यायाधीश जेव्हा म्हणताय की देशाची लोकशाही धोक्यात आहे, व्यवस्थितपणे विचार करून मतदान करा. आम्ही लढतो कोणासाठी, आम्ही पण पवित्र झालो असतो, आम्ही पण तिथे गेलो असतो. ज्या लोकांनी विलास काका गेल्यानंतर सुद्धा एवढ्या ताकदीने तुम्ही सगळेजण या नेत्यांच्या पाठीमागे उभा राहिला, त्या लोकांचा विचार आम्ही जर केला नाही, 25 वर्ष आमच्यासारख्याला जर या ठिकाणी आमदार मंत्री होण्याचं भाग्य मिळालं, त्या जनतेला भविष्य काळामध्ये जर हुकुमशाहीच्या थाळीमध्ये लोटायचं नसेल, ही लढाई आम्हाला केलीच पाहिजे. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.